एवढा खुश आहे माहितीये का? बॉसने आज चक्क सगळ्यांसाठी डिनर प्लॅन केलाय त्याच्या मिसेस सोबत. काही म्हणा, लग्न झाल्यानंतर बॉस खूपच बदललाय ना. कितीही वेळ बघत राहिलास ना सागर, तरी ही अशीच दिसणार. काहीही बदल होणार नाही. कुठल्याच अँगलने ही मॉडेल वाटत नाही. कसं आहे ना सागर, स्टाईल आणि ग्रेस मुळातच असावी लागते. उद्या उठून कोणी मॉडेल व्हायला लागलं तर बघायला नको. किती त्रास होत असेल ना. तुझीला काकूबाई आणि काय काय नावं ठेवतेस, काल स्पर्धेत तिनेच तुला सावरलं आणि म्हणून स्पर्धेत काल मुक्ता जिंकली आणि तू हरलीस. कम ऑन, काय हे स्पर्धा स्पर्धा? एका स्पर्धेने आयुष्य बदलत नसत. स्पर्धेने आयुष्य बदलत नसतच, पण आयुष्य हीच एक स्पर्धा असते सामने. आणि तू सगळ्या स्पर्धांमध्ये हरलीस. आयुष्याच्या सुद्धा. एनिवे, आज मी ऑफिसच्या टीमसाठी एक डिनर प्लॅन केलाय, तू आम्हाला जॉईन होऊ शकतेस. बोला, काय खाणार? चायनीज, थाय, महाराष्ट्रीयन? कसोडा पितेस? मुक्त्याचं जिंकणं अजून पचलं नसेल ना. जास्त उडू नकोस सागर. एक स्पर्धा जिंकल्याने ती माझ्यापेक्षा ग्रेट होत नाही, आणि मुळात ती जिंकली किंवा हरली याने मला काहीच फरक पडत नाही. हे सगळं बोलताना आरशात बघ, मग तुला कळेल तुला किती त्रास होतोय.